श्रीरामपूर शहरात बेकायदा दारू अड्ड्यांवर पोलिसांनी छापे घालत जवळपास 2.5 ते 3 हजार लिटर हातभट्टीची दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, DYSP अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने भल्या पहाटे हातभट्ट्यांवर कारवाई केली. श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणाऱ्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करण्याकरता आज खास मोहीम राबवण्यात आली आणि त्या कामी या विभागाचे माननीय SDPO साहेब जगताप साहेब, मी स्वतः व माझे सहकारी अधिकारी PSI राऊत व PSI शेख आणि कर्मचारी 20 कर्मचारी महिला कर्मचारी पंच असे मिळून आम्ही सर्व व्हिडिओ कॅमेऱ्यासह रेकॉर्डवरून गुन्हेगार अशोकनगर येथील विजय उर्फ छैल्या गोपीनाथ चव्हाण, विनोद उर्फ खंग्या विजय चव्हाण, चिंक्या उर्फ अनुप गोडाजी चव्हाण, विकास उर्फ विक्या गोडाजी चव्हाण व रोहित गोडाजी चव्हाण यांचा शोध घेण्यात आम्ही त्यांचे राहते घरी व परिसरामध्ये कुंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले, परंतु या रेकॉर्डवरचे गुन्हेगार कुणी घरी मिळून आले नाही. तसा नीलपंचनामा करण्यात आलेला आहे. त्यानंतर या पूर्ण स्टाफसह गोंदवणी येथील हातभट्टीच्या दारूकामी त्या ठिकाणी विविध ठिकाणी रेड करण्यात आल्या. त्यात दत्तू रामनाथ गायकवाड, अशोक काशीनाथ शिंदे, दत्तू नागू गायकवाड, चिमा नागू गायकवाड व राजेंद्र साहेबराव फुलारे या ठिकाणी चालू स्थितीत भट्ट्या आढळून आल्या, परंतु पोलिसांचा कानोसा लागताच त्यातील आरोपी पळून गेले. आम्ही त्यातील सर्व हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून तसा पंचनामा जागीच करून सॅम्पल CA तपासणी कामी पंचासह ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. असलम बिनसाद, विजन प्लस न्यूज, श्रीरामपूर.